स्टेशन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. कृपया गाडीतून उतरताना गाडीचे पायदान व फलाटामधील अंतरावर लक्ष द्या. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र विठ्ठल शिंदे, माझं यूट्यूब चॅनल डोंबलीकर वाया कोकण या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. आज 26 जानेवारी आहे, त्यानिमित्ताने सत्यनारायणची महापूजा. आमच्या कंपनीतले एक मित्र आहेत, श्री सचिन सावंत यांच्या सोसायटीची पूजा आहे. तर त्या पूजेसाठी आमच्या कंपनीतल्याच मुलांचा एक भजनी कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला मी आलेलो. पहिल्यांदाच फर्स्ट टाईम ही मुलं भजनाचा कार्यक्रम करत आहेत आणि मी त्याचा व्हिडिओ बनवणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहू पहा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हीच विनंती. मी डोंबिवली ते बदलापूर प्रवास करून त्यांच्या कॉम्प्लेक्समध्ये आलेलो आहे, म्हणजे त्यांच्या सोसायटीची जिथे पूजा आहे तिथे आलेलो आहे आणि त्यांच्या घरी आलेलो आहे पूजेच्या आधी. इथे मुलांची प्रॅक्टिस चालू आहे आणि त्या प्रॅक्टिसचा मी व्हिडिओ शूट करतो आहे आणि त्यानंतर जो भजन भजनी कार्यक्रम होणार आहे त्यात मी पूर्ण व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. ते भजनाची प्रॅक्टिस चालली आहे. ही प्रॅक्टिस झाल्यानंतर खालची पूजा आटोपल्यानंतर आम्ही त्या पूजेच्या जवळ जाऊन भजन चालू करणार आहोत आणि मी त्याचाच व्हिडिओ बनवणार आहे. पेटीचं तुला हे नाही वाटत ना बटन आता शोधतोयच म्हणून म्हटलं. नाही तर आपला चहाच बनव रे, चहा बनव, चहा बनवली. का बुवा हो, आवाज सुटला पाहिजे ना. अरे पडशील, काय नाव तुझं? मग तिकडे अरे हात ठेवून कस आपले व्हिडिओ काढायचे ना. आमच्यासाठी नाश्ता आलाय मिसळपाव. आम्ही मिसळपाव खातोय. मिसळपाव एकदम छान झालेला आहे. खा खा तू खा. लाजू नको का? हे ना प्रॅक्टिस करू दे, आपण खाऊन घेऊया. पहिली सत्ताची आधी म्हणतात, त्याच्यानंतर भजन करतात आणि होय ना आमच्या शाळेची पद्धत ती आहे. चहा नाश्ता झालाय, प्रॅक्टिस पण झाली, आता आम्ही चाललोय जिथे पूजा आहे तिथे भजन म्हणायला. भजन करायला चाललं. आता ही जी सगळी मंडळी बघितली ती सगळी आमची मित्रमंडळी आहेत आणि सगळी तळ कोकणातली आहेत, सगळी मालवणी आहेत, फक्त मीच एकटा खेळत आहे. आता बघूया माझं त्यांच्यात किती रुजतंय ते. कारण बाकी यांच्या एवढी मालवणी मला येत नाही पण समजते थोडीफार बोलतात ते. सगळे मालवणीमधूनच बोलतायत, मी आपला ऐकतोय काय काय बोलतायत ते. चला तर मग माझ्याबरोबर भजन ऐकायला चला.
आपण तो एक पांडुरंगाचा अभंग आहे ना, तो पांडुरंग मी पतंग तुझा घेतो मी घेतो मग प्रभू एक मनाचा छंद तुझा लागला तुझा तू त्या काय अभंग म्हणायचा तो बेटे तुम्ही म्हणतो त्याचा नाही जमणार माझा काय जमता नाही जमणार मगाशी स्वरात खाडीत होतो ती पेटी हातात असते ना त्याचा तो क्लासिकल मध्ये आमच्या पेक्षा आम्हाला टाइम कुठे भेटतोय आपण भेट आपण माईकची करत आपा काय वाजवता माहिती आपण माईक पेटीची सवय आहे बुवा आपण दोन हातात पेटी वाजवता बाकी दोन हातात नाही ना कारण हात पेटीची सवय आपल्या माझ्या तेच झालं आहे मला हात पेटी जमत नाही आपण दोन हातात वाजवतो पण आपाचं काय झालं आपाचं लक्षात नाही राहत गाणी म्हणजे वाजलाच नाही ना भरपूर वाजवलं चतुर्थी जरा एका दुसरा आपण कधी म्हटलं असेल तर आता गेल्या वर्षी चतुर्थी जाऊ नाही तू म्हटल्यानंतर मागं वाटत दोन वर्षाचा काय गॅप पडलो या ठिकाणी पूजा आहे सत्यनारायणची आणि मी आता सत्यनारायणच्या पूजेचं दर्शन घेतोय आणि इथे भजन मंडळी बसणार आहेत भजन करायला पहिल्यांदाच एकत्र येऊन पहिलीच बारी करत आहेत आणि मी त्यांच्यासोबत शूटिंग करणार आहे Yeah.
भजन संपलेलं आहे, आता आम्ही घरी जातो आहे. वर मित्राच्या घरी जाऊन जेवणार आहे आणि तिथून आमच्या घरचा रस्ता पकडणार आहे. भजन कसं वाटते, कसं वाटलं, आवडलं की नाही आवडलं ते कळवा. तुमच्या कमेंटची वाट बघतो आहे. माझा व्हिडिओ मी थोड्याच वेळात तिथेच संपवेन. चला, धन्यवाद. जागा ठरवा, आमराचा घर ठरवूया. आमच्याकडे हालचाल काय त्याच्या हात हात बंदर बघा चाट वर असं हात टाकलं टाकला तोडून टाकला. पप्पा कडून घेणार भरून. मी आधीच सांगतोय घेऊन पप्पाला फाईन मारणार. मी तुझ्या पप्पाला फाईन मारणार तोडल्यावर. फाईन
चिंता देश दरिद्र दुःख भगे देशांतरा पाठवी हे रंगायका भक्ता धन्यवाद हिंदे हिंदे बोला बोला.